सेडगुरुजी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण कार्यानुभवांतर्गत कागदकाम या विषयांतर्गत आपण कागदापासून फुलपाखरू कसं तयार करायचं या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। तर तुम्हाला ही डिझाईन दिसत आहे पा, तर हे फुलपाखरू, तर कागदापासून आकर्षकरित्या हे फुलपाखरू आपण कसं तयार करायचं याची सविस्तर माहिती आपण ह्या प्रस्तुत व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर हे कसं बनवायचं, तर यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे पा, तर ही मी थोडीशी बाजूला ठेवतो। तर यासाठी आपल्याला चौरसाकृती एक कागद लागणार आहे। आता ह्या कागदाचं नाव घोटीव कागद आहे। तर हा कागद, आणखी आपल्याला कात्री लागेल कट करण्यासाठी, आणखी छोटासा दोरा। तर ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला लागणार आहेत, आणि आपण हे कसं बनवायचं याची सविस्तर प्रात्यक्षिक रित्या माहिती आपल्यासमोर आता मी तुम्हाला सांगत आहे। तर व्यवस्थित पहा। तर आपण चौरसाकृती हा कागद घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, मधून तो दुमडायचा आहे। हे पहा, याप्रमाणे दुमडायचं आहे, मधून दुमडल्यानंतर मध्ये जी रेष तयार होते ती रेष आपण काय करायचंय, कात्रीच्या सहाय्याने याचे दोन भाग बरोबर करायचे आहेत। तर मी ह्याचे दोन भाग करतो, कट करायचे आहे। हे पहा, हे दोन तुकडे आपल्याला कागदाचे झालेले दिसून येतात। तर पहिल्या तुकड्यातील जो हा कागद आहे आयताकृती, तर आयताकृती अशीच आपण घडी एक घालायची आहे। हे पहा, व्यवस्थित प्रेस करायचं आहे, मी खाली ठेवून प्रेस करतो। यानंतर हे प्रेस केल्यानंतर ही घडी ज्यावेळी आपण उघडतो त्यावेळी ह्या बाजूची ही खालची जी दोन टोके आहेत ते आतमध्ये याप्रमाणे अशी दुमडायची आहेत। पहा, पहिलं टोक आणि हे दुसरं टोक। हे पहा, याप्रमाणे दुमडायचं आहे। तसंच या बाजूचं दुसऱ्या बाजूचं देखील टोक त्याप्रमाणे दुमडायचं आहे। हे पहा, याप्रमाणे हे दिसेल। तर त्यानंतर काय करायचंय, ही जी दोन टोकं आहेत ती इथे मध्ये न्यायची आहेत, म्हणजे असं इथून घडी घालायची आहे। तसेच पुन्हा दुसऱ्या बाजूची देखील ही जी दोन टोकं आहेत ती आतमध्ये न्यायची आहेत, म्हणजे घडी घालायची आहे। आणि व्यवस्थित प्रेस करून घ्या जेणेकरून फोल्ड व्हायला अडचण होणार नाही। थोडासा कागद व्यवस्थित कट न झाल्यामुळे थोडीशी अडचण होते। तर हे पहा, याप्रमाणे ही आपल्याला घडी याप्रमाणे कृती झाल्यानंतर पुढील कृती काय करायची आहे पहा, तर हा जो भाग आहे तो निम्म्यातून वरती दुमडायचा आहे आणि प्रेस करायचं आहे। त्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूचा देखील भाग हा वरती दुमडायचा आहे याप्रमाणे। हे पहा, ही कृती आपली झाल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे, दुसऱ्या बाजूला मागे वळवायचं आहे आणि पुन्हा इथून पुन्हा इकडे आतमध्ये घडी घालायची आहे दोन्ही बाजूनी। हे पहा, ही मी पहिली घडी घातली। ही पहिली घडी झाली, पुन्हा दुसऱ्या बाजूने पुन्हा तशीच घडी घालायची आहे। हे पहा, याप्रमाणे ही कृती दिसेल, थोडस दुमडलेलं आहे। हे पहा, याप्रमाणे ही कृती दिसेल। यानंतर काय करायचंय, इथून मधून दुमडायचं आहे। हे पहा,
या प्रमाणात उमडायचं आहे। उमडल्यानंतर हे प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित। इथे थोडंस हे घडी इथं फोल्ड करताना चुकीचे झाले का, ठीक आहे। याप्रमाणे हे दुमडून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे काय करायचं आहे, याप्रमाणे ही कृती आपल्याला हे झालेली दिसून येते। पुन्हा इथं मधोमध असे दुमडायचं आहे आणि इथून इकडे फोल्ड करायचं आहे। तर हे पहा, याप्रमाणे आपण व्यवस्थित हे लावून घ्यायचं आणि मधोमध याचं काय करायचं आहे, दोन भाग असे करून ही जी आपली पहिली कृती आहे ही आपण बाजूला ठेवायची आहे। नंतर दुसरा कागद घ्यायचा आहे। तर पहिल्या कागदाची आपण अशी आयताकृती घडी घातली होती, आता आपण ही उभ्या अशी घडी घालायची आहे। हे पहा, एक पहिली घडी झाल्यानंतर पुन्हा ही अशी दुसरी घडी झाल्यानंतर पुन्हा तिसरी घडी झाल्यानंतर पुन्हा चौथी घडी, म्हणजे असं चार घड्या याला घालायच्या आहेत आणि ट्रेस करून घ्यायचं आहे। हे प्रेस करून घेतल्यानंतर हे पूर्ण घडी उलगडायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, हे पहा, ही घडी मी आत घातली, दुसरी घडी दुसऱ्या बाजूला घालायची आहे। म्हणजे हे आलटून पालटून इकडे आणि तिकडे दुसऱ्या एक बाजूला काय करायचे अशा घड्या घालायच्या आहेत, एकदा इकडे एकदा तिकडे, आणि हे दुमडायचे आहेत बाजू। जोपर्यंत कागद संपत नाही तोपर्यंत इकडे तिकडे असे दोन्ही बाजूंनी अशा घड्या घालून ही काय करायचं आहे, गुंडाळायचं आहे। याप्रमाणे तुम्हाला कृती दिसत असेल। हे पहा, एकदम सोपे आहे। तर ही काय झालेली आहे, पट्टी अशी तयार झालेली आहे। हे प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित काय करा, प्रेस करून घ्या। तर घेतल्यानंतर काय करायचं आहे, मधोमध याला काय करायचं आहे, घडी मारायची आहे, दुमडायचं आहे आणि इथं प्रेस करायचं आहे। तेव्हा मी प्रेस केलेलं आहे। तर हे आता दुसरा भाग आणि हा पहिला भाग झालेला आहे। तर पहिल्या भागाचा हा पांढरा भाग आणि दुसऱ्या भागाचा पिवळा भाग असा दोन्ही भाग आपल्याला काय करायचं आहे, आता बांधायचं आहे। तर तो बांधत असताना एक काळजी घ्यायची आहे, ह्याची दोन्हीची जी दोन टोके आहेत जी मधोमधची आहेत ते आपण बरोबर जुळवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित धरून त्यानंतर काय करायचं आहे, हे आता दोरा आहे का, दोऱ्याच्या सहाय्याने काय करायचं आहे, बांधायचं आहे। तर मी बांधून घेतो। तर वरती मी सुरुवातीचा जो कृती होती ती मी वरती लावलेली आहे आणि शेवटची कृती आहे ती दुसरी कृती त्याच्या खाली मी घेतलेली आहे। तर हे मी बघा मधोमध काय मी केलेलं आहे, एक गाठ मारलेली आहे, अशीच तुम्ही दुसरी गाठ मारा, म्हणजे हे सुटणार नाही। आणि त्यानंतर काय करायचं आहे, हा जो दोरा आहे तर हा दोरा आपल्याला कट करायचा आहे थोडा, याप्रमाणे हा कट करायचा आहे आणि हे थोडस ठेवायचा आहे भाग, म्हणजे ह्या फुलपाखरूच्या मिशा असं दिसतील। आणि आपल्याला हे आता फुलवून घ्यायचं आहे। फुलवून घेताना हे पहा, ही दोन्ही टोकं अशी घ्या आणि अशी प्रेस करा व्यवस्थित, आणि दुसरं बाजू तशीच अशी प्रेस करा, फुलवून घ्या। त्यानंतर खालची पण भाग पूर्ण असा फुलवून घ्या, असा पूर्ण भाग असा फुलवून घेतल्यानंतर हे आपल्याला खूप सुंदर असं, हे पहा किती छान दिसतंय, पहा सुंदर असं हे फुलपाखरू तयार झालेलं आहे। तर हा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आता हे पहा, ह्याच्या खाली मध्येच जे हा मी कागद दोरा वापरलेला आहे तो रंगीत वापरला नाही सध्या माझ्याकडे नसल्यामुळे, तर तुम्ही हा रंगीत देखील वापरू शकता आणि खूप सुंदर असं हे फुलपाखरू इथं तयार झालेलं आपल्याला दिसून येतं। हे पहा किती सुंदर दिसतं। तर याप्रमाणेच ही सर्व जी फुलपाखरं तुम्हाला दिसत आहेत मी इथं लावून दाखवतो। तर ही खूप सुंदररित्या डिझाईन आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू शकतो।
आणि मुलांना देखील हे करण्यास खूप आनंद होईल. ही फुलपाखरं दिसायला एक छान दिसतात. जरी डबल चिकट टेपनं ही फुलपाखरं जरी आपल्या भिंतीवर जर लावली तर खूप सुंदर दिसायला खूप सुंदर दिसतात. आणि आपला हा कार्यानुभवाचा उपक्रम इथे संपन्न झालेला आहे. हे पहा, याप्रमाणे आपण जी फुलं आहेत ती फुलपाखरे आपल्या दाराला देखील लावू शकतो. खूप सुंदर देखील अशी डिझाईन दिसू शकते. आपल्या शाळेमध्ये देखील अशी सजावट आपण करू शकतो. तर असं या प्रकारे आपण खूप सुंदररित्या आपण काय करू शकतो, फुलपाखरे बनवू शकतो. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला आम्हाला नक्कीच कळवा. आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक लाईक जरूर या व्हिडिओसाठी करा. थँक्यू, धन्यवाद.